आणि आता मुंबई मधून एक धक्कादायक आणि तितकी चीड आणणारी बातमी. मुंबईतल्या खार परिसरामध्ये एक कोरियन मुलगी जी यूट्यूबवर एक व्हिडिओ तयार करत होती, तिचा व्हिडिओ तयार करत असतानाच विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. खार स्थानकाबाहेर तरुणी आपल्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होती आणि त्याच वेळेस दोन तरुण तिच्या मागून आले, तिची छेडछाड करू लागले, तिला खेचण्याचा, तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न करू लागले. यूट्यूबच्या वर त्या तरुणीला फॉलो करणाऱ्या एका व्यक्तीनं मुंबई पोलिसांना टॅग केलं आणि हा व्हिडिओ सुद्धा पोलिसांना ट्विट केला. याची दखल घेत मुंबई पोलिसांनी सुमोटो तक्रार दाखल करून घेतली आहे आणि तपास करून पोलिसांनी दोनही आरोपींच्या मुसक्याही आवळल्या. दोन्ही आरोपींना कोर्टानं एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर काय प्रतिक्रिया दिली बघूयात. अतिशय जी काही घटना झाली दुर्दैवी आहे. महिला असू दे किंवा पुरुष, त्यांना त्रास देणं हे चुकीचंच आहे. ती स्थानिक असू दे किंवा परदेशातली असू दे, जे झालं हे दुर्दैवी आहे. मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की ह्याच्यावर एक स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे आणि झिरो टॉलरन्स अशा बाबतीत महाराष्ट्र सरकारनी आणि पोलीस यंत्रणेने घेतला पाहिजे. आणि यावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांचीही प्रतिक्रिया आली. महिला मुलींची छेड काढत असताना मग ते आपल्या असू दे, परदेशातल्या असू दे, कुणी असू दे, लोकांची जी बघ्याची भूमिका आहे ती अतिशय गंभीर आहे. त्यामुळे फक्त बघत न बसता त्या मुलींना, त्या पीडितांना त्या ठिकाणी मदत केली असती तर निश्चितपणे तिला त्याचा फायदा झाला असता आणि एक चांगलं उदाहरण हे सगळ्यांच्या समोर गेलं असतं. आणि म्हणून मला असं वाटतं लोकांमध्ये सुद्धा जनजागृती होणं तितकंच गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.